प्रचंड मोठी बातमी या क्षणाच्या सुरुवातीलाच. काश्मीरमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराची गोळ्या घालून दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. रायझिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक सुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. श्रीनगरच्या प्रेस कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेनंतर श्रीनगरमध्ये मोठी खळबळ माजली. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बुखारींच्या घरी धाव घेतलेली आहे. अत्यंत मोठी आणि धक्कादायक अशी बातमी आहे. काश्मीरमध्ये पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शॉकिंग है, इससे ज्यादा क्या कह सकती हूँ मैं. अभी कुछ दिन पहले ही मुझे मिलने के लिए आया था ये. शॉकिंग है, इससे ज्यादा क्या कह सकती हूँ मैं. अभी कुछ दिन पहले ही मुझे मिलने के लिए आया था ये. आणि माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत. राम, शुजात बुखारी मोठं नाव काश्मीर खोऱ्यातल्या पत्रकारितेमधलं, रायझिंग काश्मीरचे संपादक, अनेक विषय खोऱ्यामधले निर्भीडपणे मांडणाऱ्या या पत्रकाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये एकूण तिथली जी सगळी परिस्थिती आहे ती सतत सातत्यानं मांडण्याचं काम पत्रकार करत असतात. मात्र आता अतिरेक्यांच्या हिटलिस्टवरती पत्रकारही असतील तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असंच म्हणावं लागेल. काय नेमकी ही घडलेली घटना आहे, अत्यंत दुर्दैवी घटनेबद्दल माहिती सांगा. बिल्कुल अजित, अत्यंत वाईट घटना आहे आणि दिवस सुद्धा अत्यंत वाईट आहे. कारण रमजान सुरू आहे आणि रोजा या कालावधीमध्ये सुरू असतो आणि त्या ठिकाणावरून घराकडे निघाले होते, कार्यालयामधूनच घराकडे निघाले होते आणि घरी जाऊनच ते रोजा जो आहे तो सोडणार होते. एका इफ्तार पार्टीला सुद्धा ते जाणार होते. अशा या पवित्र सणाच्या वेळीस अशी दहशतवाद्याकडून घटना घडलेली आहे. आणि तिघ जण आले होते, ते तिघांचे सुद्धा चेहऱ्यावर मास्क लावण्यात आलं होतं आणि तिघांनी अंदाधुंद गोळीबार केला. खरं तर 2000 सालीच बुखारी यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. कारण काश्मीरच्या शांतताप्रिय वातावरणासाठी ते प्रयत्न करत होते, त्यांच्या पत्रकारितेमधून ते दिसत होतं. मात्र त्यांना वारंवार धमक्या मिळत होत्या आणि त्यांच्यावर हल्ले सुद्धा यापूर्वी सुद्धा कट रचण्यात आले होते, परंतु त्यांना सरकारने सुरक्षा पुरवण्यात आली होती. यावेळेस मात्र दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि त्यामध्ये ताकीद त्यांचा मृत्यू झालेला आहे बुखारी यांचा. आणि त्याचबरोबर दोन सुरक्षा रक्षक यांच्या सोबत होते, एक ड्रायव्हर होता आणि एक सुरक्षा रक्षक होता. दोघंही अत्यंत गंभीर जखमी झालेले, दोघांनाही रुग्णालयामध्ये नेलेलं आहे. मात्र त्याच्यापैकी एक सुरक्षा रक्षक जो होता तो जागीच ठार झालेला आहे, जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. अशा प्रकारची आणि पवित्र सणाच्या वेळेची ही घटना आहे. आपल्याला आठवतंय अजित, आज दुपारीच राजनाथ सिंह यांनी वक्तव्य केलेलं आहे की पवित्र रमजानाचा कालावधी झाल्यानंतर आम्ही आमच्या आर्मीला, भारतीय आर्मीला संपूर्ण स्वातंत्र्य देत आहोत. की राम, आपण बघतोय राम, अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते, अगदी खरं आहे. कुठल्याही पद्धतीनं ना धर्माचा ना सणाचा कसलाही सन्मान दहशतवादी ठेवताना दिसत नाहीयेत. शुजात बुखारी यांच्या अलीकडच्या काळामधले एखादा लेख असेल किंवा त्यांनी उचललेलं एखादं पाऊल असेल शांततेचं, भारताच्या बाजूचं, काश्मीरियतच्या बाजूचं, लोकांच्या बाजूचं, ज्यांना आतंकवादी नाराज होते असं काही होतं का, त्यांना धमकी मिळालेली होती का, आणि एकूण खरं तर ते हिटलिस्टवरती होतेच पण अलीकडच्या काळामध्ये असं काही पाऊल त्यांनी काश्मीर खोऱ्यात शांततेचं दहशतवाद्यांच्या विरोधातलं उचललं होतं का, की ज्यामुळे ही हत्या झाली असेल. अजित, जी एक कमिटी स्थापन करण्यात आली होती पाकिस्तान सोबत शांततेचा चर्चा करण्यासाठी, काश्मीर घाटीमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून पाकिस्तान सोबत चर्चा करण्यासाठी एक भारतीयांची कमिटी सुरू होती. त्या कमिटीमध्ये सुद्धा बुखारी होते आणि त्यामुळेच त्यांना वारंवार धमक्या मिळत होता. त्याचबरोबर स्थानिक जे काश्मीरी नागरिक आहेत, तरुण आहेत, त्यांना कशा प्रकारे दहशतवादी एक वेगळा ब्रेन वॉश करत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे दहशतवादी बनवण्याचं काम सुरू आहे हे वारंवार त्यांनी आपल्या पत्रकारितेमध्ये सांगितलं होतं, भावना व्यक्त केल्या होत्या. आणि त्याचबरोबर त्यांनी तिथे एक इन्व्हेस्टिगेशन सुद्धा केलं होतं. आपल्याला माहित आहे अजित की गेल्या वर्षापासून दगडफेक जी मोठ्या प्रमाणात झाली होती त्या पाठीमागचं मेन महत्वाचं कारण काय आणि कशा प्रकारे स्थानिक काश्मीरी लोकांना भडकवण्याचं काम सुरू आहे दहशतवाद्याकडून आणि त्यांना भरती करण्याचं काम सुरू आहे, याचं मोठं नेक्सस जे आहे ते वारंवार लोकांसमोर, समाजासमोर मांडण्याचं काम बुखारी यांच्यातर्फे केलं जात होतं. आणि त्याचबरोबर सरकार सुद्धा त्यांची मदत घेत होतं, कारण बुखारी यांचं मोठं नेटवर्क होतं, त्यामुळे केंद्र सरकार असेल आणि तिथली पीडिती भाजप सरकार सुद्धा वारंवार त्यांची. राम, खरं आहे, अगदी काश्मीर खोऱ्यातला मोठा पत्रकार
आज दहशतवाद्यांच्या हल्ल्याला निशाणाला बळी पडलाय. खरं तर खोऱ्यामधली परिस्थिती सुधारण्याच्या संदर्भामध्ये पत्रकारांच्या पेक्षा मोठं काम सध्या तिथं कोणी करत नाही आहे. सैन्य आणि बाकीच्या इतर सर्व तमाम संस्थांचे जे प्रयत्न आहेत ते कुठंतरी लोकांपर्यंत नेणं, सकारात्मकरित्या नेणं, यात पत्रकारांचा वाटा मोठा आहे. काश्मीरी लोकांच्या समस्या मांडणं, इथं शांतता नांदणं याकरता जे पत्रकार भारताच्या बाजूनं प्रयत्न करत आहेत त्यांच्या अशा पद्धतीनं हत्या होणं हे अत्यंत धक्कादायक आहे. पत्रकाराची हत्या होणं म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही मूल्यांची हत्या होणं. तातडीनं सरकारनं या हल्ला करणाऱ्या संघटना आणि दहशतवाद्यांचा छडा लावून त्यांना योग्य तो धडा शिकवायला हवा. धन्यवाद राम. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.